नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण भट्टीसारखे मुरकूल घरच्या घरी बनवणार आहोत. याला पोंगा असंही म्हणतात काही ठिकाणी, आमच्याकडे मुरकूल म्हणतात. आणि हे मुरकूल आपण तेलामध्ये न तळता कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे मी एका प्लेटमध्ये हे मुरकूल घेतलेले आहेत. हे कच्चे मुरकूल आहेत, बाजारात सगळीकडेच मिळतात आपल्याला दुकानामध्ये. चला तर मग गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये 2 कप मीठ घेतलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेले 10 मिनिट. ते आपल्याला असं व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हा स्टीलचा झारा यूज करायचा नाही आहे, तर आपल्याला तारेचा झारा यूज करायचा आहे, कारण त्याच्यामधून मीठ व्यवस्थित खाली गळतं. म्हणून मी हा झारा घेणार नाही आहे, हा तारेचा झारे मी यूज करणार आहे. आणि ह्या गाठी आपल्याला अशा फोडून घ्यायच्या आहेत. मीठ गरम झाल्यामुळे ह्या गाठी तयार झालेल्या होत्या, त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि मीठ असं मोकळं करून घ्यायचं. आणि हे मीठ मी आधी एकदा यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं काळं पडलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता थोडे थोडे मुरकूल टाकून व्यवस्थित हे भाजून घेऊया. आणि मुरकूल भाजत असताना सतत हलवत राहायचं आहे, आणि जिथे आपल्याला कच्चे मुरकूल दिसतील तिथे आपण ह्याच्यावरती मीठ ढकलायचं आहे, म्हणजे मिठानं ते व्यवस्थित भाजले जातात. हे असे मिठामध्ये भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये हे बघा मुरकूल छान तयार झालेले आहेत. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये मुरकूल टाकतो तेव्हा आपल्याला ह्याच्यावरती असं मीठ ढकलून ते भाजायचे आहेत. मिठामध्येच ते भाजले जातात, त्याच्यामुळं मुरकुलांवरती मीठ पडणं गरजेचं आहे. असे मिठामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचे, ते आपोआप भाजले जातात, कारण मीठ आपण 10 मिनटं गरम करून घेतलेलं आहे आणि ते चांगलं गरम झालेलं आहे. हे मीठ आपण फुटाण्यासाठी, केकसाठी, कशासाठी पण यूज करू शकतो, त्याच्यामुळं मीठ कधीच फेकून द्यायचं नाही. एकदा यूज केलेलं ते आपण पुन्हा पुन्हा यूज करू शकतो. ह्या अशा पद्धतीनं मी सगळे मुरकूल तळून घेणार आहे आणि थोडे थोडेच मुरकूल आपल्याला घालायचे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात. आणि चवीला पण हे तळलेल्या मुरकुलांसारखेच लागतात. आपण हे मिठात भाजलेत हे ओळखायला सुद्धा येत नाही. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे मुरकूल खायला आवडतात. आणि आपण तेलामध्ये तळलेलं खाण्यासाठी मुलांना नको म्हणतो, त्याच्यामुळं आपण हे मुरकूल आपण असे मिठामध्ये फ्राय करून त्यांना देऊ शकतो. आणि अगदी 5 मिनिटातच हे तयार होतात. आणि गरम मीठ झालेलं असल्यामुळं हे टाकल्यानंतर अगदी 1/2 मिनिटामध्ये हे मुरकूल फुलतात आणि तयार होतात. हे बघा, टाकल्यानंतर अगदी 1/2 मिनिटामध्ये हे मुरकूल माझे फुलत आहेत आणि व्यवस्थित ते भाजले जात आहेत. मीठ गरम आहे, त्याच्यामुळं आपला गॅस पण मीडियम ठेवलेला आहे, त्याच्यामुळं करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फटाफट फटाफट आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत फुलले. म्हणजे हे बघा, टाकल्यानंतर ते लगेच फुलतात आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. सगळ्या बाजूंनी सारखेच मुरकूल भाजले गेले पाहिजेत. माझे या ठिकाणी मुरकूल सगळे फ्राय करून झालेले आहेत. गॅस बंद करूया. मी एका ताटामध्ये हे मुरकूल काढून घेतलेले आहेत. किती छान झालेत बघा, हे कोणालाच ओळखता येणार नाहीत हे तळलेले आहेत की मिठामध्ये भाजलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.